भावांना तुमचं स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर भावांना सर्वप्रथम तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन आला असेल तर आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन जाईल। आणि भावांना तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडत असेल आपले तर आपले व्हिडिओ नक्की लाईक करत जा। तर भावांना तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंगमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा, मी प्रत्येकाला रिप्लाय देत असतो। आणि भावांना तुम्हाला खरंच मटेरियलची गरज असेल, बॅनर एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि मूवी पोस्टर मटेरियलची गरज असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे मी मटेरियल टाकत असतो। तर भावांना आणि अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा। तर भावांनो, आजचा जो टॉपिक आपला जो आज आपण टॉपिकवर व्हिडिओ करणार भावांनो, तो टॉपिक एकदम हार्ड आणि एकदम खतरनाक असा टॉपिक आहे भावांनो, आणि एकदम पॉप्युलर असा टॉपिक आहे कारण की त्याच्यावर भरपूर सारे व्हिडिओ झालेत आहे। पण आपण जे व्हिडिओ घेऊन आलो भावांनो, एकदम न्यू स्टाईलचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो की आत्ताचे जे सोशल मीडियाचे बॅनर कशा प्रकारे बनवायचे तशा प्रकारे तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आले भावांनो। जो टॉपिक आहे भावांनो, सोशल मीडिया बॅनर रिलेटिंग, म्हणजे भावांनो आता त्याचं तुम्हाला सांगायचं म्हणजे फक्त भावांनो एक काम करा, आता व्हिडिओ आपले जे व्हिडिओ सुरू होईल आता त्या स्किप करू नका आपले व्हिडिओ, कारण की मी तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स आणि भरपूर माहिती देणार आहे भावांनो सोशल मीडिया बॅनरवरून, कारण की भावांनो माझा जेवढा अनुभव तेवढं तुम्हाला मी आज सांगणार आहे, नाही का तेवढं शॉर्टकटमध्ये, आणि पुढं तुम्हाला आज बॅनर कसा बनवायचा ते पण तुम्हाला पूर्ण सांगणार, त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। तर भावांनो विषय असा आहे की सोशल मीडिया बॅनर बनवायचा त्यासाठी मी आज एकदम खतरनाक व्हिडिओ कशासाठी घेऊन आणलेली, कारण भावांनो आता प्रत्येकजण सोशल मीडियामध्ये बॅनर एडिटिंग सर्व शिकतो आहे भावांनो, त्याचं पाऊल वळते नाही का ग्राफिक डिझायनिंगकडे, तर भरपूर जण येतात भावना ग्राफिक डिझाईनमध्ये, आता आपले म्हणजे लहान भाऊ पण आणि मोठे भाऊ सर्वच जण येतात त्या डिझायनिंगमध्ये। तर भावांनो विषय असा असतो की डिझायनिंग सुरू केल्यानंतर सर्वप्रथम त्याला बनवायला लागतं ते सोशल मीडिया डिझाईन, कारण की भावांनो डिझायनिंग आपण चालू केल्यानंतर ॲडव्हर्टाईजमेंट आपली काय नसती भावांनो, जे आपली सोशलमध्ये जास्ती आपली ओळख ती काय नसती भावांनो, त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम जो असतो सोशल मीडिया बॅनर बनवायचा असतो। तर भावना तुम्हाला सांगतो की सोशल मीडिया बॅनर बनवताना आपल्याला कन्सेप्ट सुचत नाही, कधी कधी मटेरियल नसते, कधी कधी कशा प्रकारचे फोटो ॲडजस्टमेंट करते ते माहीत नसतं, त्यामुळे आपण कोणाचतरी बॅनरचा शोधत असतो भावनो, पण अशा प्रकारे आपण जसं म्हणतो तसं बॅनर भेटतच नाही आपल्याला, कारण की माझा पण अनुभव माझा अनुभव सांगतो भावनो माझ्या बरोबर असं झालेलं भरपूर वेळेस, त्यामुळे मी तुमच्यासाठी एकदम कडक असं एकदम आणि मटेरियल एकदम जबरदस्त तुम्हाला मटेरियल एकदम जबरदस्त दिलेलं आहे आणि मॉकर मटेरियल दिलं आहे काही विषय नाही भावनो, आणि एक असं कन्सेप्ट पण आपली एकदम जोरात आणली आहे की तुम्हाला ती कन्सेप्ट बघून तुमचं बॅनर पण रेडी होऊ शकतो, काही विषय नाही भावना, तुम्हाला दुसऱ्या बॅनर बघायची गरज नाही, आपल्या बॅनर बघून तुम्ही बॅनर बनवू शकता, कारण की बॅनर बघू शकता एकदम कडक असा बॅनर तुमच्यासाठी घेऊन आलो, एकदम न्यू ट्रेंडिंग स्टाईल जी असते आता चालू आहे सध्या मार्केटमध्ये तशा प्रकारे तुमच्यासाठी स्टाईल घेऊन आलो आणि एकदम कडक असा बॅनर कशा प्रकारे बनवायचा तर तुम्हाला आज मी सांगणार भावना, त्यामुळे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण ते समजून आले, त्यामुळे नक्की व्हिडिओ आपले जे व्हिडिओ ते स्किप करू नका भावना, कारण तुम्ही एक ग्राफिक डिझाईनर असेल तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची आणि एकदम गरजेची जी व्हिडिओ आहे भावना आजची, तर त्यामुळे नक्की भावना व्हिडिओ स्किप करू नका, कारण की मध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स दिल्या तुमच्यासाठी जो नॉर्मल, कारण की ज्या ठिकाणी तुम्ही स्किप करशाल तिथे मी दोन तीन अशा टिप्स पण दिल्या असेल, त्यामुळे नक्की तुम्ही स्किप करू नका। आणि भावना सर्वप्रथम आता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल आता पहिल्यांदा आला असाल तर नक्की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, नक्की बेल आयकॉन क्लिक करा, बेल आयकॉन ऑल करा। आणि भावने ह्या व्हिडिओचे लाईक टार्गेट आपण ठेवलं ते 350 लाईक ठेवलं आहे, तर भावनेच्या मागचे जे व्हिडिओ टाकले होते आपण कवर डिझाईनवर तर त्या व्हिडिओ एकदम कडक आणि एकदम खतरनाक असतो, मी प्रतिसाद दिला भावना त्याच्यावर तुमच्या मनापासून धन्यवाद, अशाच प्रकारे प्रतिसाद असू द्या पुढे पण, आणि अशाच प्रकारे न्यू न्यू स्टाईल आणि ट्रेंडिंगच्या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतील काही विषय नाही, तर त्याचसाठी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो, त्यामुळे ह्या पण व्हिडिओचा 350 लाईक टार्गेट आहे, त्या व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर जसं कंप्लीट केलं भावना तसंच या व्हिडिओचं पण लवकरात लवकर कंप्लीट करा, आणि भावना जेवढ्या तुम्हाला कमेंट मारतील तेवढं कमेंट करा भावना, काही पण काही विषय नाही, मॉकर कमेंट करा सोशल मीडियाचं आपण डिझाईनिंग बॅनर्स वाढले एकदम खतरनाक असे कमेंट करा भावना, आपले जे आहे कमेंट बाहेर करून टाका नाही का आपल्या भावाला, तर कमेंट केल्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर भावना सर्व केलं तुम्ही नाही का, तर भावना ही जी व्हिडिओ आपली तुमच्या मित्रांकडे शेअर करा, कारण तुमचे मित्र पण रॅपिडमध्ये भरपूर जण असतात भावना त्यांना पण कळू द्या डिझायनिंगचा बॅनर कसा प्रकार बनवायचा, तर तिसरी गोष्ट तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा, भरपूर सारे शेअर करा भावना एकदम काही विषय नाही, एकदम कडक तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले त्यामुळे नक्की शेअर करा। तर चला भावना आता कुठल्याही वेळ घालवत आपली जी आजची एकदम कडक आणि खतरनाक जी व्हिडिओ आहे त्याला आपण सुरुवात करू, तर अशा प्रकारे व्हिडिओ सुरू केल्यानंतर म्हणून बघू शकता स्मोकचं बॅकग्राऊंड घेतलेलं आपण एकदम कडक असं बॅकग्राऊंड घेतलेलं, बॅकग्राऊंड घेतल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आपण आज इमेज जो माझा स्वतःच इमेज टाकलेलं भावना बॅनरमध्ये, आणि भावना हा बॅनर मी कुठल्याही सोशल मीडियासाठी बनवलेला नाही, खास तुमच्यासाठी बनवलं आहे, कारण तुम्हाला समजावं की सोशल मीडियाचं बॅनर कसा बनवायचं आणि कशा प्रकारचं त्याला मटेरियल टाकायचं त्यासाठी मी तुम्हाला बनवलं, कारण की मी अजूनपर्यंत बनवलंच नाही भावना सोशल मीडियाचं बॅनर, तर तुमच्यासाठी मी सांगण्यासाठी आज घेऊन आलेलं भावना। तर भावना अशा प्रकारे बॅकग्राऊंड घातल्यानंतर बघू शकतो तुम्ही ॲड फोटो क्लिक करा, ॲड फोटो क्लिक केल्यानंतर जो आता माझा फोटो घेणार आहे आपण जो तो फोटो आपण घेऊया पहिले सर्वप्रथम, कारण की फोटो घेतल्यानंतर आपल्याला जे ॲडजस्टमेंट आहे ती आपल्याला कळेल भावना कशा प्रकारे ॲडजस्टमेंट करायची, तर बघा भावना अशा प्रकारे जी घेतली आणि भावना कन्सेप्ट बघा आपल्या फोटोची कशी केली सोशल मीडिया नावाच्या वर नाही का, अशा प्रकारे बसताना जो फोटो मी आपल्या गेलेला बघू शकता तुम्ही,
अशा प्रकारे काहीतरी वेगळे कन्सेप्ट आणायची भावना की जेणेकरून काहीतरी आपला जो मॅनेजर त्याला बघतो नाही का त्याला काहीतरी असं आकर्षक वाटलं पाहिजे नाही का, अशा प्रकारे काहीतरी कन्सेप्ट आणायची का पुढला असं नाही एकदम डोकं झनझन झालं पाहिजे अशा प्रकारे आणायचे कन्सेप्ट. म्हणजे अशा प्रकारे आणल्यानंतर आपल्याला लोक ऑर्डर पण परत भेटतात भावना, त्यामुळे नक्की कन्सेप्ट जोरात आणत जा आणि बॅनर पण जोरात करा. काही विषय नाही, आपले व्हिडिओ बघितले तुम्ही बॅनर पण हळूहळू शिकशील भावना आपल्या भावासारखे, त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. बघा अशा प्रकारे जो फोटो भावना तो अशा प्रकारे ॲडजस्ट करा आणि काही विषय नाही, फोटोला आपण नंतर जो लास्टला आपण बरोबर ॲडजस्टमेंट करून घेऊ. आता साधा फक्त जसे ॲडजस्टमेंट करायचं ते तुम्हाला सांगते, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे फोटो ॲडजस्टमेंट केल्यानंतर बोला ॲड फोटो क्लिक करा. ॲड फोटो क्लिक केलं तर आपण दुसरं घेऊ. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे सोशल मीडियासाठी बॅनर यूज केलेले भावनो, जे ऑर्डर आपण दुसऱ्यांचे ऑर्डर केल्यात त्यांचे आपण बॅनर घेऊया पहिले. तर बघू शकता भावनो ते बॅनरचं कसं बनवलेलं आपण बघू शकता तुम्ही, एकदम क्रिएटिव्ह असं बनवलेलं आपण. हे अशा प्रकारे घेतल्यानंतर बघा साईडला घ्या इकडं नाही का, आणि बघा आता इकडे घेतलं नॉर्मली खाली खेचा याला, खाली खेचल्यानंतर बघा भावना आता कसं बघा ॲडजस्ट करायचं. बघा फोटो जो आहे असं छोटा करा नाही का, आता आपल्याला कळेल कशा प्रकारे फोटो अशा प्रकारे ॲडजस्ट करायचा. तर अशा प्रकारे खाली ॲडजस्ट करायचं, हा जो इमेज आहे नॉर्मली खाली घ्यायचा, कारण खाली आपल्या संपर्काचंच नाव येणार नाही का, आपण खाली जे नाव टाकतो तशा प्रकारे नाव येणार आहे. बघा अशा प्रकारे खाली घ्यायचं नॉर्मली, बघा अशा प्रकारे. तर बघा एकदम कडक असं दोन्ही पण ॲडजस्ट झालेलं आणि बॅनर बघू शकता भावना एकदम क्वालिटी असे बॅनर बनवले बघू शकता आपण. तर अशा प्रकारे बॅनर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपल्याकडे संपर्क साधा, काय विषय नाही, अशा बॅनर तुम्हाला पण बनवून देऊ आपण. बघा भावना अशा प्रकारे केल्यानंतर डबल ॲड फोटो क्लिक करा. ॲड फोटो क्लिक केल्यानंतर आता आपण दुसरं मटेरियल घेऊया, बघू शकता तुम्ही कटकमध्ये जे आपण आता ट्रेंडिंगच्या वर नाव नाही का सोशल मीडियाचे आपण नाव बनवलं ते नाव घेऊया. बघा भावना आणि जे मटेरियल दिले भावना तुम्हाला पूर्ण सेपरेट सेपरेट दिलेलं बघू शकता, आणि जे मी जे बसलेलं भावना सोशल मीडिया डिझाईन अशा प्रकारे नाव जे केलेलं आपण ते नाव पण तुम्हाला सेपरेट दिलेलं मी. बघा भावना सर्व ज्या गोष्टी तुम्हाला सेपरेट सेपरेट दिल्या भावना, तुमच्या आपले सबस्क्राईबर आणि आपली जी फॅमिली भावना तुम्ही भरपूर साऱ्या कमेंट केलं की भावना मटेरियल देताना पूर्ण सेपरेट देत जा नाही का, त्या दिवसापासून तुम्हाला मी पूर्ण मटेरियल जे आहे भावना पूर्ण सेपरेट देतो, कारण की भावना तुम्ही जे सांगशाल तेच करतो आणि मी पण तुम्ही जे सांगणार तुम्ही करणार, त्यामुळे काही विषय नाही तुमचं ऐकायला पाहिजे. अशा प्रकारे गेल्यानंतर ओवरले करायला, बघा ओवरले करा. ओवरले केल्यानंतर बघा भावना थोडी क्रिएटिव्हिटी पण येते ना त्याच्यात, म्हणजे डार्कनेस येतं थोडाफार. तर केल्यानंतर भावना डबल ॲड फोटो क्लिक करा. ॲड फोटो क्लिक केल्यानंतर आपण आता सोशल मीडिया डिझाईन अशा प्रकारे नेम तयार केले नाही का, नाव तयार केलेले एक आणि काय नाही म्हणून खंटे जी फॉन्ट असते ते फॉन्ट त्यामध्ये तयार केलेलं, कारण भरपूर जणांना फॉन्ट माहिती नसतात भावांनो. बघा खंड फॉन्ट जे आहे त्यामध्ये आपण नाव केलं आणि बघू शकता त्याच्या खाली आपण एक क्रिएटिव्ह असा शब्द टाकला नाही का, वर्ड टाकले बघू शकता, हे पण तुम्हाला भरपूर सारं काम येईल भावांनो. नॉर्मल तर मोठं करून घ्या नॉर्मली खाली कसं त्याला बघा, कारण की तीच मेन गोष्ट आपल्यासाठी भावांनो दिसली पाहिजे लोकांना नाही का. बघा ही पट्टी पण आहे नॉर्मल छोटी करून घ्या एकदम अशी, हे मग नाव घ्या. बघा बघा भावना एकदम कडक असं जे नाव आणि जी पट्टी ती पण ॲडजस्ट झालेली बघू शकता तुम्ही. तर बॅनर आता थोडाफार ॲडजस्टमेंट झालेलं आपलं, अजून भरपूर गोष्ट बाकी भावना घ्यायच्या भरपूर सारे, अजून आई कोण ते घ्यायच्या आपल्याला. बघा भावना अशा प्रकारे पूर्ण ॲडजस्ट केल्यानंतर डबल ॲड फोटो क्लिक करा. ॲड फोटो क्लिक केल्यानंतर आता आपण दोन तीन स्टेटस बनवलेले भावना बघू शकता तुम्ही, स्टेटस बनवलेले भरपूर सारे टाकलेले नाही का, तर बघू शकता तुम्ही. आता आपण स्टेटस घेणार आहे भावांनो, बघा बघा भावना आता सध्या पट्टी घेऊ नाही काय, बघा ही पट्टी घेतली आपण पट्टी कुठं टाकायची बघा, ही नॉर्मल जी पट्टी आहे भावना पट्टी अशा प्रकारे खाली खेचायला. बघा खाली अप्लाय करा बघू शकता तुम्ही, खाली अप्लाय करा आणि नॉर्मली हा जो फोटो आहे नॉर्मली वर घ्या. बघा हे बघा चांगल्या प्रकारे असं ॲडजस्टमेंट झाली, पट्टी पण ॲडजस्टमेंट झालं. आता पट्टीच्या वर आपण जे आपलं नाव बनवलं भावना एकदम कडक असं नाव बनवलं बघू शकता तुम्ही, त्याचं नाव ॲडजस्ट करूया नाही का त्याच्यावर बघू शकता भावांनो. याचं नावाची पट्टीत तयार केली बघा भावना, पट्टीत तयार केली आपण ही पट्टी तुम्हाला जी आहे सेपरेट तुम्हाला दिलेली भावनी पट्टी, तर अशा प्रकारे तुम्ही नाव तर करू शकता. बघा ही पट्टी जी आहे आपण घेतलेली आहे आणि तुम्हाला पण जी सेपरेट पट्टी दिलेली मी त्याच्यात तुम्ही अशा माझ्या पाहून अशा प्रकारे नाव तयार करा. तर बघा भावनं अशा प्रकारे जे आहे नाव पण ॲडजस्ट केलेलं आपण संपर्कासाठी, नाव आपण जे टाकलेलं आहे ते नाव पण ॲडजस्ट केलं आहे. तर भावनं बघा खाली तुम्हाला इंस्टाग्राम आय डी दिली आपण बघू शकता, हे जे आहे कृष्ण भाबड KB डिझाईन्स ते आपल्या डिझाईनची आय डी भाऊ, ह्याचं पूर्ण डिझाईन दिसतं भावना याच्यापेक्षा ना आदान अशाच प्रकारे डिझाईन आपण आपल्या आय डीवर टाकत असतो. तर भावना खरं तुम्हाला याच्यावरल्या डिझाईन आवडले असेल तर तुम्हाला खरंच डिझाईन बघण्याची आवड असेल, तुम्हाला भारी भारी कन्सेप्ट बघायची असेल तर ह्या इंस्टाग्राम आय डीवर जाऊन तुम्ही आपली इंस्टाग्राम जे आय डी आहे ते फॉलो करू शकता, कारण की इथं अशाच प्रकारे आपण कडक कडक जे बॅनर टाकत असतो आणि एकदम भरपूर सारे फोटो टाकून ॲडजस्टमेंट करत असतो. तुम्हाला जर आपले बॅनर बघितल्यानंतर वेगळे काहीतरी डोक्यात कन्सेप्ट येईल तर अशा प्रकारे तुम्ही पण बॅनर बनवू शकता. त्यामुळे नक्की आपल्या जर इंस्टाग्रामला बघा आणि नक्की इंस्टाग्राम आय डी तुम्ही फॉलो केली नसेल तर नक्की इंस्टाग्राम आय डी आपण आपली फॉलो करा, डिझाईनची आय डी फॉलो करा लगेच जाऊन. तर बघा भावना खाली जे ॲडजस्ट केल्यानंतर बोला ॲड फोटो क्लिक करा. ॲड फोटो क्लिक केल्यानंतर
बघू शकता भावना, तुमचे क्लिक केल्यानंतर आपण घेऊया आता एक बघा, क्लिक केल्यानंतर आपण जे असतं भावना सुविचार जयंती असं असतं त्या प्रकारे आपण टेक्स्ट बनवलेलं बघू शकता तुम्ही, एकदम क्रिएटिव्ह असं टेक्स्ट बनवलेलं आहे. तर ते घेतल्यानंतर अशा प्रकारे वर ॲडजस्ट करायचं. आणि हा जो फोटो आहे भावना, हा फोटो नॉर्मल छोटा करा, कारण की आपलं जे नाव ते नाव पण ॲडजस्ट करायचे. आपण फोटो नॉर्मल थोडं छोटा करा नाही का, कारण की सर्व ॲडजस्टमेंट नाही करायचं भावना आपल्याला. पूर्ण जे आपले माई सामान आहे, पूर्ण आपण जे मटेरियल आहे PNG त्या पूर्ण माहिल्या पाहिजे नाही का अशा प्रकारे. तर बघा भावना हे पण बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह बनले. सुविचार सण जयंती पुण्यतिथी वाढदिवस अभिनंदन विकास कामाचे डिझाईन अशा प्रकारे आपण 4-5 सुविचार टाकले त्याच्यात नाही का, पॉईंट टाकले तर अशा प्रकारे त्याला आपण सेट करून दिलेलं. दिल्यानंतर भावना डबल ॲड फोटो क्लिक करा. ॲड फोटो क्लिक केल्यानंतर आपण जे आता सोशल मीडिया आयकॉन असतात भावना, ते आयकॉन बघा भावना एकदम कडक असं आयकॉन तुम्हाला दिलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक असं आयकॉन आपण घेतलेलं आहे. आयकॉन घेतल्यानंतर बघा, आयकॉन घेतल्यानंतर इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करा आयकॉन बघा. बघा भावना किती कडक असं आयकॉन आपण घेतलेलं बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आयकॉन टाकले बघा आपण एकदम कडक असं. आणि बघा भावना आता पूर्ण आपण ॲडजस्ट झाले, फक्त राहिलं आहे का खालचा जो स्टेटस असतो तो राहिला आहे भावना. तर बघा एकदम कडक असा असा बॅनर दिसतो आपण. तर भावना भावना अशा प्रकारे पूर्ण ॲडजस्ट केल्यानंतर आपण आपला बॅनर सेव्ह केला आहे, कारण की सेव्ह केल्यानंतर आता कारण की आपण जी शेवटची स्टेटस राहील ती आपण घेऊया सेव्ह, कारण की लिमिट भरून जातं भावना PicsArt लवकरात लवकर, त्यामुळे नंतर आपण त्यामुळे सेव्ह करून घेतलेली. सेव्ह केल्यानंतर भावना आपण घेऊया आता आपण बघा भावना, तर आपण ते टेक्स्ट घेऊया आपण जो टेक्स्ट टाकायचा आहे भावना आपल्याला, तो टेक्स्ट घेऊया आपण बघू शकता तुम्ही अशा प्रकारे टेक्स्ट आपण याच्यात ॲड केला आहे. तर भावना तुम्हाला वाटतं टेक्स्ट मी स्पेशल दिलेला आहे, इथं घेताना ते अडचण झाली त्यामुळे तुम्हाला जे आहे भावना स्टेटस पूर्ण सेपरेट दिला नाही का असे PNG करून तुम्हाला. तर बघा हा पण एक स्टेटस आपण बनवलेला अशा प्रकारे, एक स्टेटस बनवलेला वेगळा असा सर्वात. तर स्टेटस जो आहे भावना तुम्हाला इथे ॲड करायचा बघू शकता तुम्ही बघा, म्हणजे कोणती जागा मोकळी नाही दिसायची बघा अशा प्रकारे ॲड करायचं तुम्हाला त्याला नॉर्मली इकडे सरकून घेतला अशा प्रकारे. तर बघा आणि ते ॲडजस्ट केलं तर बघा आपलं बॅनर एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि एकदम कडक असा झालेला आहे बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक असा बॅनर तुमच्यासाठी घेऊन आलो होतो आज आपण नाही का. तर अशाप्रकारे बॅनर झालं तर बरोबर स्टिको क्लिक करून टाका, आपला पूर्ण बॅनर झाला पूर्ण सेव्ह झालेला आहे. आता HD+ कसं आपल्या गॅलरी सेव्ह करतो तुम्हाला सांगणार आहे भावना, त्यामुळे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा भावना तुम्हाला खरंच बॅनर आवडला असेल 100%, आणि तुम्ही पण मटेरियल तुमच्या बॅनरमध्ये यूज करा भावना काही विषय नाही. तर बघा भावना अशा प्रकारे झाल्यानंतर डबल ड्रॉ ऑप्शनवर क्लिक करा, डबल ड्रॉ क्लिक करा, मास्टर क्लिक झाला आपल्याकडून, ड्रॉ क्लिक करा, डबल ड्रॉ क्लिक करा, क्लिक केल्यानंतर PicsArtच्या दुसरे बघू शकता तुम्ही लोड नाही टाईम लागतो लोड व्हायला. तर बघा भावना अशा प्रकारे लोड झाले, झाल्यानंतर सिम्पली काय करायचं इथं तीन लेअरवर क्लिक करायचं, तीन लेअरवर क्लिक केल्यानंतर आपल्या बॅनरवर क्लिक करायचं, इरेज ऑप्शनवर क्लिक करायचं, आणि जे तुम्ही एका वर्क केलं ना जिथं म्हणजे मोकळी जागा नाही का तिथं अशा प्रकारे इरेज करा. ते इरेज केल्यानंतर तीन डॉटवर क्लिक करा, तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर सेव्ह इमेज करा. तर अशा प्रकारे आपला जो बॅनर एकदम HD+ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे भावना बघू शकता तुम्ही, HD+ बॅनर आपल्या गॅलरीत सेव्ह होईल. तर बघा अशा प्रकारे आपला जो बॅनर HD आपल्या गॅलरीत सेव्ह झाला आहे. तर भावांना व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल नक्की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, नक्की ते खालचं लाल बटन भाव ड्रॉप केल्यानंतर लाल बटन एक टोला मारा नाही का अशा प्रकारे टिक करा, म्हणजे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून टाकू शकाल. आणि केल्यानंतर बेल आयकॉन क्लिक करून बेल आयकॉन ऑल करा, अशा प्रकारे नवीन नवीन ज्या ट्रेंडिंग व्हिडिओ आपल्या टाकू आपल्या चॅनल, तर तुम्हाला डायरेक्ट इझिली दिसतील भावांनो. तुम्हाला आपल्या चॅनल शोधायची गरज नाही, डायरेक्ट वर नोटिफिकेशन येईल, नोटिफिकेशन क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये जाशाल. अशा प्रकारे जास्त कष्ट नाही घ्यायच्या भावना, सिम्पल गोष्ट करायच्या, तर ते ऑल करून ठेवा. आणि ह्या व्हिडिओचे लाईक आपण 350 लाख ठेवलं तर नक्की एक लाईक बटन खाली तुम्हाला दिसतं लाईक करा भावना, एकदम मॉकर लाईक करा, प्रत्येकाने एक एक लाईक करा, म्हणजे 350 लाईक लवकर आपलं कंप्लीट होईल आणि लवकर अशाच प्रकारे आपले व्हिडिओ आपण आणत असतो. आपण असाच प्रतिसाद तुमचा भेटला भावना, तर याच्यापेक्षा वेळेचा बरोबर व्हिडिओ आपल्या चॅनल आणत असतो काही विषय नाही. तर बघा भावना आजच्या व्हिडिओ तेवढं, तर भावना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेवढं तर भावना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.